नमस्कार, प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय स्वायत्त हे आमचं महाविद्यालय शिवाजीनगर पुणे 5 येथील मराठी विभागाच्या वतीनं आधुनिक मराठी कवितेतील मानवतावादी प्रवाह या विषयावर आज आपण वेबिनार आयोजित केलेला आहे. या वेबिनारचे वक्ते डॉक्टर देवानंद सोनटक्के डीपी भोसले महाविद्यालय कोरेगाव येथील आहे. या वेबिनार मध्ये मराठी विभाग प्रमुख डॉक्टर निशा भंडारे मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजाराव सर आणि आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर देवानंद सोनटक्के सर यांचे मी डॉक्टर वैजयंत खालासाहेब मराठी विभागाच्या वतीने स्वागत करते. आजच्या या वेबिनारची प्रस्तावना करण्यासाठी मी माननीय विभाग प्रमुख डॉक्टर निशा भंडारे मॅडम यांना विनंती करते. नमस्कार सर, माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजाराव सर, उपप्राचार्य अमृत मॅडम, आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक डॉक्टर वैजयंत जाधव मॅडम, अभिनय सर, राजकर सर, पवार सर, माझ्या मराठी विभागातले सर्व सहकारी, उपस्थित सर्व अभ्यासक, माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण हा आज दुसरा भाग जो पाहत आहोत आणि आज आपल्याला एक चांगले वक्ते लाभलेले आहेत. देवानंद सोनटक्के सर यांचं मी मनापासून आमच्या मॉडर्न महाविद्यालय मराठी विभागाचे स्वागत आहे. सर, प्रास्ताविकामध्ये मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की मॉडर्न महाविद्यालय मागच्या वर्षीपासून स्वायत्त झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आणि आम्ही जो काही उपक्रम राबवत असतो, आम्ही कुठलाही उपक्रम असू दे आणि काही गोष्ट सरांपर्यंत पोहोचू दे, सर लगेच त्याला मान्यता देतात. म्हणजे मी त्यांना नेहमी आमच्या मॉडर्न बोटचे कप्तान एकेकीने जाऊन देत असते, त्यामुळे आमचं हे मॉडर्न बोट अतिशय चांगल्या वेगाने प्रवास करत आहे या समूह सागरातून. मराठी विभागाच्या पाठीमागे पण इतिहास आहे. आता आमच्या मॉडर्न महाविद्यालयाला 50 वर्ष झाली, तर मराठी विभागाला 45 जवळजवळ वर्ष झालेली आहेत. आणि 1935 नंतर ज्या वेळेला हा सगळा प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी सुरू झाली, त्यानंतर ज्यावेळेला डॉक्टर गजानन एकबोट्यांनी हा पदभार सांभाळला चेअरमन म्हणून, आणि एकदम पोपाट्याने याचा विस्तार झालेला आहे. जसं आपण म्हणतो, इवलेचे रोप लावेला द्वारे तयाचा वेलुगेला गगनावरी, अशा पद्धतीने आमच्या जवळजवळ 70-75 शाखा आज आहेत आणि त्या सगळ्या मॉडर्न या नावाने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न. आणि त्याच्यामधूनच आपल्याला दिसून येईल प्रगती आणि अद्ययावतपणा हा सोडलेला नाहीये. आणि याचं सगळं श्रेय डॉक्टर गजानन एकबोटे सचिव आमचे सरकांत देशमुख सर, सहसचिव प्रकाश देशमुख सर, असे हे आत्ताचे सगळे आमचे आम्ही पिलर्स समजतो की आमची ही जी इमारत उभी आहे त्याचे पिलर्स आहेत. या सगळ्यांच्या मदतीने आम्ही वेगवेगळे राबवतो आणि त्याच्यासाठी त्यांना होकारच आम्हाला आमच्या माईक म्यूट करा. आमच्या संशोधन विभागाच्या रिसर्च सेंटरच्या पहिल्या पदवीधारक डॉक्टरेट पदवीधारक डॉक्टर उज्ज्वला दीक्षित ह्या झालेल्या, त्याचाही आम्हाला खूप आनंद झाला की कॉलेजच्या 50व्या वर्षी मराठी विभागाच्या संशोधन विभागातून पहिली पीएचडी धारक विद्यार्थिनी आज आमची आलेली आहे. दुसरी गोष्ट, आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना असो, भित्तीपत्रक असो, 11वी पासून तर रिसर्च सेंटर पर्यंतचा भाग जर पाहिला तर सगळे विद्यार्थी त्याच्यात सहभागी होत असतात. वेगवेगळ्या स्पर्धा, उपक्रम, इंटर कॉलेजेस आणि आम्ही खूप ठिकाणी व्हिजिट्स पण केलेल्या आहेत. शैक्षणिक सहली म्हणजे आपण त्याला, की अशा पद्धतीने कशा पद्धतीने दूरदर्शनचं काम चालतं, आकाशवाणीचं काम चालतं, ह्या सगळीकडे आमचे एमएसए विद्यार्थी सहभागी होतात. आम्ही अनेक माध्यमातून वेगवेगळ्या आम्ही छोट्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत, ज्याला आपण प्रमाणपत्र कार्यशाळा म्हणू. पाली भाषेची असेल, तत्वज्ञानाची असेल, शुद्ध लेखनाची असेल, असे उपक्रम आम्ही गेले 4 वर्षापासून घेत आहोत. आणि याच्यामध्ये मला आनंद वाटतो की माझ्या सहकारी डॉक्टर वैजयंतीमाला जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे आणि अभिनय सर, राजकर सर हे आम्हाला सतत मदत करत असतात. कोरोनाच्या काळामध्ये दोघेही लांब असल्यामुळे जास्त आता त्यांचा सहभाग याच्यामध्ये प्रत्यक्ष येत नाही कॉलेजमध्ये काम करताना, पण
ऑनलाईनच्या संदर्भामध्ये, कॉम्प्युटरच्या संदर्भामध्ये, अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये या दोघांनी अतिशय मोलाचं आम्हाला मदत केलेली आहे. आमचे प्राध्यापक विनोद पवार सर यांनी आमची यूजी कॉर्डिनेशन करता कॉर्डिनेटर आहेत ते, त्यांनी सुद्धा अतिशय छान उत्तमरित्या पार पाडलेले आहे. आता परीक्षा असोत किंवा तास असोत किंवा आता नवीन सर्क्युलर असो, ह्या सगळ्यांमध्ये आम्ही अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात मराठी विभाग हा कार्यरत आहे. सांगायला आणखीन एक आनंद वाटतोय सर तुम्हाला की सतत 4 वर्ष मराठी विभागातील एमएचं गोल्ड मेडल विद्यापीठाचं आमच्याच महाविद्यालयातील मराठी विभागाच्या विद्यार्थिनींना प्राप्त झाले. त्या 4 वर्ष विद्यार्थिनीच गोल्ड मेडलिस्ट ठरलेले आहेत. अशा पद्धतीने आमचा मराठी विभाग मॉडर्न महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे, प्रगती करत आहे. सरांचा आशीर्वाद, सरांचं आम्हाला पाठबळ असल्यामुळे आम्ही आणखीन पुढे अशा पद्धतीने करू. काही चुका होतात, काही गडबडी होतात, सर सामावून घेतात, समजून घेतात आणि आमचा विभाग अतिशय एका खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कार्यरत आहे. आणि हा वेबिनार जो आहे याचा हा दुसरा भाग आज वैजयंती मला मॅडमनी संयोजक म्हणून, समन्वयक म्हणून जो आपल्या पुढे आणलेला आहे आणि तुम्हाला ऐकण्याची जी संधी मिळत आहे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना, त्याबद्दल खरंच मी एक आमची सहकारी प्राध्यापिका छोटी बहीण म्हणून वैजयंतीचे मनापासून आभार मानते, धन्यवाद मानते. आणि सर प्रास्ताविकातच मी तुम्हाला धन्यवाद मानते, आभार मानते आणि माझे प्रास्ताविक जे आहे ते मी थोडक्यामध्ये आटोपत घेते आणि मी सूत्र वैजयंती मला मॅडमकडे सुपूर्त करते. पुन्हा एकदा धन्यवाद आणि आपलं स्वागत. धन्यवाद मॅडम. यानंतर आपला द्वितीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी दर्शन कुलकर्णी ईशस्तवन सादर करेल. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजाराव सर मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर आजचे आपले जे प्रमुख वक्ते आहेत त्यांना आपण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. त्यांच्या व्याख्यानाला सुरु होणार आहे दर्शन कुलकर्णी ईशस्तवन. Bhagishwari Bhagishwari
धन्यवाद दर्शन. महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर राजेंद्र झुंजारा सर आलेले आहेत. सध्या आमच्याकडे सगळं ऑनलाईन सुरू आहे आणि अतिशय व्यग्र अशा वेळात वेळ काढून सर आलेले आहेत या प्रकारचे वेबिनार घेण्यासाठी. आणि आमच्या सगळ्याच कार्यक्रमांना सरांचं नेहमीच प्रोत्साहन असतं. मी माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजाराव सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला थोडस मार्गदर्शन करावं. आपल्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर निशा भंडारे, या कार्यक्रमाचं संयोजन करणाऱ्या आमच्या सहकारी डॉक्टर वैजंतीमाला जाधव, मराठी विभागाचे उपस्थित सर्व शिक्षक सहकारी, कार्यक्रमाला उपस्थित असलेले विद्यार्थी आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये वक्ते म्हणून लाभलेले आदरणीय देवानंद सोनटक्के आणि इतर मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेले काही महिने आपण COVID-19 कोरोना याच्या संकटामधून संकटांना तोंड देत पुढे जात आहोत. तंत्रज्ञानाचा वापर करून आपण काही प्रकारे मार्ग काढलेला आहे, परंतु अडचणींमधून संधी म्हणून याकडे आपण बघतोय. तंत्रज्ञानाचा वापर आपले काही सहकारी करतच होते, परंतु अगदी सर्वांनीच उत्तम प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून आपले सगळे लेक्चर्स आणि आता तर आम्ही या आठवड्यात महाविद्यालयाची प्रात्यक्षिके सुद्धा ऑनलाईन पद्धतीने सुरू केली आणि सर्व प्रकारच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने कशा घेता येईल याची सुद्धा प्रशिक्षण देऊन आम्ही तयारी ठेवलेली आहे. मोठ्या प्रमाणात वेबिनारचं आयोजन विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलं जात आहे, शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी केलं जात आहे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी केलं जात आहे. महाविद्यालय चालवणारी जी संस्था आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, त्यांनी मोठ्या प्रमाणात असे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने आयोजित केले, महाविद्यालयाने केले, पुणे विद्यापीठाने केले. कालच एक मोठा कार्यक्रम ज्याच्या आयोजनामध्ये आपण होतो तो यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान त्यामध्ये होतं, रुसा महाराष्ट्र आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आणि आपण सुद्धा त्याच्यामध्ये आयोजनामध्ये सहभागी होतो. त्याचा तांत्रिक समन्वय टेक्निकल कोऑर्डिनेशनची जबाबदारी मॉडर्न महाविद्यालयावर होती. आपलं मॉडर्न मीडिया स्टेशन नावाचं यूट्यूब चॅनेल आहे, त्या माध्यमातून आपण हजारो लोकांपर्यंत पोहोचलो. काल दोन्ही सत्र मिळून 2500 लोकांनी लाभ घेतला. प्रत्येकजण आपापल्या गावी आपापल्या घरी होता आणि तरी सुद्धा 2500 लोक एकत्र आले होते. एवढी चांगली गोष्ट या तंत्रज्ञानामध्ये आहे आणि मला अभिमान आहे की आपला मराठी विभाग सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज या दृष्टीने मराठी विभाग चांगलं आयोजन करत आहे. तर मी मराठी विभागाच्या प्रमुख आणि आजच्या समन्वयक आणि सर्व त्यांचे सहकारी यांचं अभिनंदन करेल आणि आपल्याला जे प्रमुख वक्ते लाभलेले आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत मी मॉडर्न महाविद्यालयाच्या वतीने करतो. त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी या तंत्रज्ञान वापरून सहभागी होण्याचं मान्य केलंय. सर, तुमचं मनपूर्वक धन्यवाद आणि स्वागत करतो आणि इथं थांबतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. यानंतर आपल्या आजच्या वेबिनारचे जे प्रमुख वक्ते आहेत देवानंद सोनटक्के सर, यांचं व्याख्यान सुरू करण्यापूर्वी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. सरांचा वैयक्तिक बायोडेटा बघितला तर तो साधारणतः 10-15 पानांचा आहे, पण अतिशय थोडक्यात मी आपल्याला कल्पना देते की आपले वक्ते देवानंद सोनटक्के सर आहेत. हे सध्या डीपी भोसले महाविद्यालय कोरेगाव राज्य शिक्षण संस्थेचे जे आहेत तिथे कार्यरत आहेत. सरांचे वेगवेगळे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत, सामर्थ्याचा स्वर, समीक्षेचा अंतस्वर, समीक्षेची अपरूपे, कवितेचा अंतस्वर, नवोदोत्तरी मराठी कविता, सामर्थ्याचा स्वर हा हर्मिस प्रकाशनं प्रकाशित केलेला आहे, असे सरांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. साहित्य विचार आणि भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्या यांच्यावर सरांनी संशोधन प्रबंध आपला लिहिलेला आहे. भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य विचार या विषयावर सरांचं एमफिल पूर्ण झालेलं आहे. भालचंद्र नेमाडे यांची हिंदू कादंबरी आणि त्यांचा साहित्य विचार परस्पर संबंध या विषयावर लघु संशोधनासाठी
अनुदान UGC कडून सरांना मिळालेलं होतं. वेगवेगळ्या मासिकातून, नियतकालिकातून सरांचे 100 हून अधिक लेख प्रसिद्ध आहेत. सर्वधारातळी मासिक या अंकामध्ये सरांचा कवितेचा अंतस्वर ही लेख मला प्रकाशित झाली होती. सरांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी अध्यापन केलेलं आहे. श्रीमती बिझानी महिला महाविद्यालय नागपूर, त्यानंतर मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालय नागपूर, ललित कला विभाग नागपूर विद्यापीठ, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, अशा वेगवेगळ्या ठिकाणी सरांनी अध्यापन केलेलं आहे. वेगवेगळ्या चर्चा सत्रांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सरांचे 17 हून अधिक शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. साधारणतः 10 ते 12 वेगवेगळी व्याख्यानं सरांनी आतापर्यंत दिलेली आहेत आणि वेगवेगळ्या व्यासपीठांवरून संशोधनपरशी 50 व्याख्यानं सरांनी दिलेली आहेत. हा सरांचा अतिशय विस्तृत असा बायोडेटा आहे. वेगवेगळ्या विद्यापीठांच्या अभ्यास मंडळावर सर सदस्य म्हणून त्या काम करतात. वेगवेगळ्या अभ्यास विषयाची पुस्तकं तयार करण्यामध्ये सरांचा महत्वपूर्ण हातभार आहे. सरांची 15 हून अधिक संपादन आतापर्यंत प्रसिद्ध झालेली आहेत. वक्तृत्व, गायन, अभिनय अशा पथनाट्य यामध्ये सरांना रुची आहे आणि सरांचा सहभाग असतो. आकाशवाणी नागपूर, यवतमाळ यावर सरांनी श्रुतिका लेखन केलेलं आहे, सूत्रसंचालन केलेलं आहे. हैदराबाद, नागपूर, सोलापूर, नांदेड विद्यापीठांच्या परीक्षांसाठी सरांची पेपर सेटर म्हणून नियुक्ती झालेली तर आहेच, पण वेगवेगळ्या सरांनी ठिकाणाहून सरांना सतत आमंत्रण येत असतात. सर, आपला बायोडेटा इतका विस्तृत आहे की तो 1.5 तास जरी मी विद्यार्थ्यांना सांगितलं तरी वेळ पुरणार नाही, पण वेळेची कमतरता लक्षात घेता मी सरांचा परिचय इथं थांबवते. आपण ज्या व्याख्यानासाठी आहात त्या व्याख्यानाला डॉक्टर सरांनी सुरुवात करावी अशी मी सरांना नम्र विनंती करते. नमस्कार. आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय सर. ओके. सुरुवातीला मी मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजारराव सर, मराठी विभागाच्या विभाग प्रमुख निशा भंडारे, या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक आणि समन्वयक वैजयंती जाधव मॅडम, आमचे गजानन अपिने मित्र आणि रासकर सर, त्यांचे सगळे सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला मी तुमची थोडीशी अशी माफी मागतो की मागच्या आठवड्यामध्ये थोडस माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला ते कॅन्सल करावं लागलं आणि आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या भेटीचा योग आला, याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून सुरुवातीलाच आभार मानतो. आणि आपण फार वेळ न घेता आजच्या या विवेचनाला आपण सुरुवात करूया. आपल्या विवेचनाचा विषय जो आहे तो मराठीतील, आधुनिक मराठीतील मानवतावादी कवितेचा प्रवाह. आणि तुमच्या अभ्यासक्रमामध्ये या मानवतावादी प्रवाहाचे जे काही कवी आहेत त्याच्यापैकी 12 कवी आपण याच्यासाठी निवडलेले आहे. आणि म्हणून आपल्या आजच्या व्याख्यानाचं जे सूत्र आहे ते असं आहे की मानवतावाद आणि मानवतावादाच्या प्रवाहातले 12 कवी आणि त्यांच्या कविता यांचं विवेचन असं आपल्या या व्याख्यानाचं सूत्र आहे. आणि आपण असं मानूया, म्हणजे आपण मागच्या आठवड्यामध्ये डॉक्टर रणधीर शिंदे सरांचं व्याख्यान सगळ्यांनी ऐकलं, तर रोमॅन्टिसिझम मधल्या सौंदर्यवादाची आणि सौंदर्यवादी कवितेचा प्रवाह आणि विवेचन त्यांच्याकडनं आलं, तर त्या सौंदर्यवादाचाच एक भाग म्हणून आपल्याकडे आधुनिक मराठी कवितेमध्ये मानवतावाद आला. आता हा मानवतावाद कधी आला? तर आधुनिक मराठी कवितेपासून आला. मग आधुनिक मराठी कविता कधीपासून आपण प्रारंभ मांडतो? तर केशवसुतापासून मांडतो. मग आपल्याला जरा ही आधुनिकतावादी आधुनिक मराठी कविता आणि केशवसुतांपासून प्रारंभ झालेला हा जो मानवतावाद आहे तो येण्याच्या अगोदर, आपल्याकडे मानवतावाद येण्याच्या आधी आणि आधुनिक मराठी कविता येण्याच्या आधी काय होतं हे थोडस पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की केशवसुत पूर्वकालीन जी मराठी कविता आहे ती कशी होती. तर ते 3 परंपरेमध्ये आपल्याला माहित आहे की संत, नंतर पंत आणि नंतर तंत. म्हणजे संतांची कविता होती, नंतर पंडिती कविता होती आणि तंत म्हणजे शाहिरी कविता होती. आता या तिन्ही कवितांचे विषय आणि या तिन्ही कवितांचं केंद्र काय होतं, तर तुमच्या असं लक्षात येईल की संतांची सगळी कविता जी आहे ती देव, धर्म याला वाहिलेली आहे. म्हणजे ती मानवतावादी नव्हती असं नाही, ती मानवतावादी होतीच, पण तिच्यामध्ये माणूस हा केंद्र नव्हता. त्याच्यामध्ये देव, भक्ती, धर्म हा विषय केंद्रस्थानी होता. म्हणून ती आपण जी आधुनिक मानवतावादी प्रवाह म्हणतो त्याचं कारण हे आहे की नंतर माणूस हा केंद्रस्थानी आलेला आहे. नंतर आपल्याला लक्षात येतं की पंतांची कविता, पंडितांची कविता, म्हणजे ज्याच्यात रघुनाथ पंडित असतील, रुक्मिणी स्वयंवर असेल, तर त्यांचे विषय काय लक्षात घ्या, नल दमयंती स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, म्हणजे कृष्ण, रुक्मिणी, सत्यभामा, म्हणजे देव किंवा देव सदृश्य देवासारखे असलेले अशी मोठी माणसं
हा त्यांच्या कवितेचा विषय होता. नंतर शायरांची कविता आली. आता ह्या दोन संतांच्या आणि पंतांच्या कवितेपेक्षा शायरांच्या कवितेमध्ये माणूस आला, पण सामान्य माणसांची सगळी सुख दुःख नाही, फक्त त्यांच्या भावभावना आल्या. मी पुन्हा वाक्य रिपीट करतो का, की सामान्य माणसाची दुःख, सामान्य माणसाच्या समस्या नाही आल्या, फक्त सामान्य माणसांच्या भावना आल्या. नंतर आपल्याकडे काय झालं की ब्रिटिश आले. ब्रिटिश आल्यानंतर आपल्याकडे खूप फरक पडला, कारण एक तर जगण्यामध्ये आधुनिकता आली, शैलीमध्ये आधुनिकता आली, जीवनशैली आपली बदलली, कायदा आला, न्याय आला, रेल्वे आलं, टपाल आलं, त्याच्यामुळे आपल्याकडे भौतिक सोयी सुविधा आल्या, इंग्रजी शिक्षण आलं, मुंबई विद्यापीठाची स्थापना आली, विद्यापीठामधून दिलं जाणारं आधुनिकतेचं शिक्षण आलं. आणि मग आधुनिकतेचं नुसतंच शिक्षण आलं नाही, आधुनिक जीवनशैलीच आली नाही, तर आधुनिकतेचा एक मूल्यांचा प्रवास आपल्याकडे. कोणकोणती मूल्य आली बघा त्यांच्या संपर्कातून, तर उदारमतवाद नावाचं मूल्य आलं, व्यक्ती स्वातंत्र्याचं मूल्य आलं, इहवाद म्हणजे भौतिक गोष्टींना महत्व आलं. सामान्य माणूस आणि मानव हा या कवितेच्या केंद्रस्थानी आला, आणि म्हणून आपण आधुनिक मराठी कवितेचा जो मानवतावाद आहे तो या स्थानापासून आहे. म्हणजे साधारणतः 1885 पासून ही जी कविता आपल्याकडे आली तिथपासून हा आपल्याला मानवतावाद दिसतो. आणि या मानवतावादाचं किंवा या आधुनिक मराठी कवितेचं वैशिष्ट्य काय, तर काय काय केंद्रस्थानी आलं बघा. तर पहिली गोष्ट म्हणजे व्यक्तीचं स्वातंत्र्य, ही खूप महत्वाची गोष्ट. व्यक्ती स्वतंत्र आहे, कोणी कोणाला गुलाम करू नये, आणि व्यक्तीचं स्वातंत्र्य, व्यक्तिवाद ही महत्वाची गोष्ट आहे, हे आया कवितेला आणलं. दुसरं बुद्धी, जी क्लासिसिझम मध्ये अभिजातवाद मध्ये बुद्धीला महत्व होतं, तर यांनी भावनेला महत्व आणलं. म्हणजे तुम्ही जर केशवसुतांची कविता पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल की ती भावनांना महत्व देणारी आहे. केशवसुतापासून एकंदरीत सामान्य माणसाच्या भावना सर्वात महत्वाची गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे कल्पना, आणि चौथी गोष्ट म्हणजे व्यक्तिनिष्ठा. आता हे लक्षात घ्या की व्यक्ती आणि व्यक्तीचं मूल्य, व्यक्तीचं जगणं, व्यक्तीचं स्वातंत्र्य, ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा कोणाच्या कवितेत आल्या असेल तर ते आपल्याला केशवसुतांच्या कवितेत आल्या. आणि मग व्यक्ती जर स्वतंत्र असेल तर कोणी कोणाचा गुलाम नाही, म्हणून व्यक्तीचं स्वातंत्र्याला महत्व आहे. दोन माणसं एकमेकांमध्ये काय आहे, मग समान आहे, त्यामुळे समानतेचं मूल्य आलं. आणि दोन माणसं निदान समान नाही तर ते एकमेकांचे भाऊ बहीण आहेत, बंधुभाव आहेत, म्हणजे स्वातंत्र्य, त्याच्यानंतर दोन व्यक्ती समान, समता आणि बंधुता, ही मूल्य पहिल्यांदा आपल्या केशवसुतांच्या कवितेपासून आली. त्यामुळे आपण आता केशवसुतांच्या कवितेपासून सुरू करूया, कारण केशवसुतांची कविता ही या मानवतावादामधली अतिशय प्रारंभाची आणि महत्वाची कविता आहे. या मानवतावादामध्ये धर्म, ईश्वर यांना स्थान नाही, तर मानवांना जास्त महत्व आहे, व्यक्तीच्या हिताला आहे, माणसाचं माणूस म्हणून एक मूल्य जे आहे त्याला महत्व आहे, व्यक्तीची प्रतिष्ठा ही खूप मोठी गोष्ट आहे. याच्या अगोदर व्यक्तीच्या प्रतिष्ठेला फारशी किंमत नव्हती, राजाच्या प्रतिष्ठेला होती, देवाच्या प्रतिष्ठेला होती. तुम्ही पाहिलं असेल रामायण मध्ये वगैरे असं दिसतं की एखादा ऋषी म्हणतो की माझं मी जात असताना तू मला नमस्कार केल्याने तू पुढच्या जन्मी असं होशील, तुला शाप देतो. तर ऋषीला प्रतिष्ठा आहे, राजाला प्रतिष्ठा आहे, देवाला प्रतिष्ठा आहे, पण माणसाला प्रतिष्ठा नव्हती. ही पहिल्यांदा आणली ती आपल्या केशवसुतांच्या कवितेमधून आली. त्यामुळे आपण केशवसुतांची नवा शिपाई नावाची जी कविता आहे तर त्या कवितेमध्ये केशवसुत काय म्हणतात ते पहा. की मी कोण नाहीये, सर्व कविता पाहणं काही शक्य नाही, मला जी मूल्य सांगायची आहे मानवतावादाची त्या मूल्यांच्या अनुषंगाने ज्या ओळी ठरतील, आवश्यक ठरतील, त्याच आपण सांगतोय. ब्राह्मण नाही, हिंदू नाही, न मी एक पंथाचा. आता एक लक्षात घ्या, ब्राह्मण म्हणजे जात, हिंदू म्हणजे धर्म, आणि पंथ म्हणजे जात, धर्म, पंथ ही ओळख नसून व्यक्तीची, व्यक्ती म्हणूनच ओळख आहे. मया समाज कुंपण पडणे अगदी मला नस आहे, म्हणजे मी मर्यादित नाही, मी संकुचित नाही, मी या भूमीशी निगडीत आहे, मी या देशाचा आहे, मी या गावचा आहे, मी या जातीचा आहे, मी या धर्म, असं मला मान्य नाही. मग त्यांना काय मान्य आहे, तर मया समाज कुंपण न सहाणे म्हणजे विश्व बंधुत्व. म्हणजे केशवसुत आमच्या आपल्या कवितांमधून स्वातंत्र्य, समता, बंधुता, जात, धर्म, निरपेक्षता ह्या मूल्यांचा आग्रह धरत आहेत, आणि म्हणून ही नवा शिपाई नावाची कविता खूप केंद्रस्थानी आहे. हा शिपाई काय म्हणतो की कोठे जा पायाखाली तृणावता, भू म्हणजे जमीन दिसते, कोठे जा डोई वरती निलांबरते. आकाश जर सगळ्यांचं समानच आहे, सगळीकडे जमीन जर समानच आहे, तर सर्व मानव समान आहे.
केशवसुतांच्या प्रत्येक ओळींमधून कवितांमधून तुम्हाला हे समतेचं मूल्य सारखं दिसते. आणि म्हणून लहान मोठे मजन कळे, साधू अदम हे द्वै हे गळे, दूर जवळ हा भाव पळे. म्हणजे मी दूर जवळ साधू किंवा राक्षस किंवा लहान किंवा मोठा कोणताही दुजा भाव मानत नाही असा हा केशवसुतांचा शिपाई आहे. म्हणजे केशवसुतांच्या कवितेमध्ये आपल्याला बघा काय काय मूल्य दिसतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता, भेदभाव नाही, जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, तर शांतीचे साम्राज्य. या संपूर्ण मानव जातीमध्ये शांतता आली पाहिजे अशा मूल्यांचा उद्घोष ज्या अगोदर कोणीही केला नव्हता तो पहिल्यांदा केशवसुतांनी केला. आणि म्हणून केशवसुत हे आपण आधुनिक मराठी कवितेचे जनक मानतो. या माणसांमध्ये काय ताकद असू शकते, या माणसामध्ये जगण्याची एक क्षमता असते, या माणसाला एक मोठं स्थान आहे. इतकंच नव्हे तर मानव काहीतरी कर्तृत्वानं प्राप्त करून देऊ शकतो ही जाणीव आपल्याला केशवसुतांच्या नंतर पुन्हा कोणामध्ये दिसते, तर कुसुमाग्रजांमध्ये दिसते. आता तुम्हाला नेमलेली जी कविता आहे ती कुसुमाग्रजांची कोलंबसाचे गर्भगीत आहे. अतिशय सुंदर कविता आहे. तो कोलंबस कोण आहे तुम्हाला मी सांगायची गरज नाही, पण अमेरिकेचा शोध लावायला गेलेला, भारताचा शोध लावताना अमेरिकेचा शोध लावलेला जो कोलंबस आहे तो खलाशी होता. आणि त्या खलाशाच्या सोबत अनेक त्याचे सहकारी बोटीतून जात होते. आणि मग समुद्राचा प्रवास करताना कधी कधी बोट फुटायची, कधी कधी त्या खारट वारा नाका शिरून नाकाला सूज यायची, चेहऱ्याला सूज यायची. काही सहकारी उपासमारीनं मेले, काही सहकाऱ्यांच्या तब्येती बिघडल्या, धान्याचा कोठार संपलं. आणि म्हणून काही सहकारी असं म्हणाले की आता कोलंबस आपण नको तो शोध लावायला, आपण आता परत जर. आता जेव्हा हे सगळे सहकारी आपण परत जाऊया असं म्हणतो, त्यावेळेस कोलंबस त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना म्हणतो की असं करायचं नाही. तो जे म्हणतो तो, हॅलो, हा येतोय ना आवाज, हॅलो, हा. त्यावेळेस तो कोलंबस असं म्हणतो की हजार जीववा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनी नेत्या, समुद्र डळमळू दे तारे, काही होऊ दे, किती संकट येऊ दे. म्हणजे मानवी कर्तृत्वावरचा विश्वास. केशवसुताने मानवाचं मूल्य आणि मानवाची प्रतिष्ठा समोर आणली तर माणूस हा खूप कर्तबगार करू शकतो, तो काहीही करू शकतो हा विश्वास कवितेने दिला. तो म्हणतो, आपल्या सगळ्या सहकार्यांना म्हणतो, सहकार्यानो काही खंती जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम. आपण जे आलो ना तर कोणातरी सोबत लढण्यासाठी आलो, संघर्षासाठी आलो, माणूस पळून जाण्यासाठी आलेला नाही. पहा मानवी कर्तृत्वावरचा विश्वास त्या कवितेमध्ये किती ठिकाणी दिसतो. काय सागरी तारू लुटल्या परताया मागे, असे का आपुला बाना. समुद्रामध्ये आपण जहाज टाकलं ते परत घेण्यासाठी नाही, तर आपण काय करू शकतो तो सांगतो. पहा पुढच्या कडव्यामध्ये, अरे या कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अनमरती, जशी ती गवताची पाती. अनेक माणसं जगतायत, गवताची पाती किती निर्माण झाली, नष्ट झाली कोणी विचारणार नाही, पण माणूस हा त्यापेक्षा वेगळा आहे. सृष्टीतील इतर घटकांपेक्षा मानव हा वेगळा आहे, तो श्रेष्ठ आहे. म्हणून तो म्हणतो की मार्ग अमुचा रोधून शक्ती ना धन ना दारा. आम्ही मानवतेच्या कल्याणासाठी निघालो, आमचा मार्ग धन आणि दारा. दारा म्हणजे पत्नी, म्हणजे पैसा असू दे, मोह असू दे, माया असू दे, प्रेम असू दे, संसार असू दे, कुटुंब असू दे, कोणीही रोखू शकत नाही. आपण आपलं ध्येय प्राप्त केलंच पाहिजे, आपण ते ध्येय प्राप्त करू शकतो ही माणसामध्ये क्षमता आहे असं केशव असं कुसुमाग्रज सांगतात. मार्ग ना अनुचा रोधू शक्ती ना धन ना दारा, घराची वीत भरकारा, मानवतेचे निशान मिरवू महासागरात, जिंकून खंड खंड सारा. हा हे मानवतेचं निशान तर मिरवू आणि भूतलावरचा एक एक खंड आपण आपल्या ताब्यात घेऊ शकतो असं आपल्याला कुसुमाग्रज सांगतात. म्हणजे कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये माणसाच्या कर्तृत्वावर एक दुर्दम्म आशा दिसतो. आता केशवसुतांनी व्यक्ती सांगितली, कुसुमाग्रजांनी व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि व्यक्तीचं कर्तृत्व याला महत्व दिलं, मानवी कर्तृत्वाला महत्व दिलं. पण हे मानवी कर्तृत्व फुलते केव्हा? व्यक्तीला जसं स्वातंत्र्य आहे तसं समाजाला आणि राष्ट्राला स्वातंत्र्य पाहिजे. पण त्यावेळेस राष्ट्र जे आहे ते पारतंत्र्यात होत. म्हणून आता आपल्याला तिसरी जी कविता पाहायची आहे ती आहे सावरकरांची, की ज्या कवितेमध्ये आपल्याला असं दिसतं की राष्ट्राचं स्वातंत्र्य आपल्याला, हा भूप्रदेश, हा भारत देश, आणि त्याच्यामध्ये कल्पना केली की मातृभूमी जी आहे ती आई आहे,
आणि ती बंदीवासास केलेली. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सावरकरांना अंदमान निकोबरच्या बेटावर ठेवलं होतं, त्यामुळे त्यांच्या भोवताल जो आहे फक्त समुद्र होता, आणि म्हणून ते समुद्राला उद्देशून ते कविता सांगतायत. ते म्हणतायत की ने मजशीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. आणि परत कशासाठी जायचंय, अनेक कैद्यांना जेलमधून परत जायचं असतं कारण त्यांना घर कुटुंब पत्नी यांच्यामध्ये, म्हणजे असं सांगतात माझी जन्मठेप पुस्तकामध्ये असा किस्सा सांगितलेला आहे की बाबाराव सावरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर, म्हणजे बाबाराव म्हणजे सावरकरांचे भाऊ, ह्या दोघांनाही एकाच ठिकाणी एकाच जेलमध्ये ठेवलं होतं, पण त्यांना कळत नव्हतं, माहित नव्हतं. आणि 2 वर्षानंतर एक दिवस अशी सगळी नजरानजर झाली आणि नजरानजर झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे भाऊ इथंच आहे. तर आता आपल्या मनामध्ये काय विचार आला असता की दोघही भाऊ जर आपण इथंच आहोत तर मग घरचं काय, शेतीचं काय, वाडी, असा प्रश्न नाही आला. सावरकरांच्या मनामध्ये असा प्रश्न आला की आपण दोघही जण जर या बंदिवासातच आहोत तर देशाचं काम कोण करताय, स्वातंत्र्याचं काम कोण करताय. वा, म्हणजे व्यक्ती, आपण दोन्ही माणसं जर इथंच आहोत तर स्वातंत्र्याचं काय होणार, म्हणून या मला मातृभूमीकडे परत नाही असं ते त्या कवितेमध्ये सावरकर म्हणतात, ने बजसीने परत मातृभूमीला. आणि त्याच्यामध्ये तो सांगतो की या स्वातंत्र्याची किंमत काय आहे. प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी. इथं प्रासाद म्हणजे खूप वैभव असेल, मोठा माल असेल, मला तो नको, आईची झोपडी, कारण स्वातंत्र्याची झोपडी महत्वाची आहे. तिजवी नको राज्य मज प्रिय साचा, वनवास जरी तिच्या वनीचा, मातृभूमीचा वनवास चालेल पण हे वैभव नको. भुलवीने व्यर्थ आतारे, बहु जीवलग गमते चित्तारे, तुझ सरित पतीची जी सरितारे. त्या समुद्राला म्हणताय की तू सरितेचा पती आहे, तुला जसा तिचा विरह सहन होणार नाही तसा मला माझा मातृभूमीचा विरह सहन होणार नाही. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की केशव सुतांनी जेव्हा सामान्य माणसाच्या भाव भावना इच्छा आकांक्षा आणि त्याचं मानवाचं स्वातंत्र्य महत्वाचं मानलं, इतर राष्ट्राचं स्वातंत्र्य, समूहाचं स्वातंत्र्य, मानवी समाजाचं स्वातंत्र्य, देशाचं स्वातंत्र्य, भूभागाचं स्वातंत्र्य, या मूल्यांपर्यंत हा मानवतावादी कवितेचा प्रवास सावरकर आणताना दिसतो. आता तुम्ही म्हणाल की सगळेच कवी जे आहे ते स्वातंत्र्य बंधुता याच्या ध्येयाने पछाडले, निराशा काहीच नाही का, तर आहे ना. म्हणजे एखादा माणूस किंवा एखादा मानव त्याला श्रेष्ठ काम करत असताना त्याच्यात काही निराशा पण येऊ शकते, आणि म्हणून ह्या नैराश्यवादी मानवतेचं प्रतिबिंब देखील आपल्याला 2 कवितांमध्ये दिसतं. त्यापैकी एक जण आहे कवी अनिल आणि दुसरे कवी जे आहेत ते आहेत मर्ढेकर. तर आपण कवी अनिलांची कविता जी आहे, सारेच दीप मंदावले आता नावाची आहे. दिवे विझून गेलेले आहेत, म्हणजे जो आशावाद आपल्याला कुसुमाग्रजांच्या आणि केशवसुतांच्या कवितेमध्ये दिसतो तसा आशावाद आपल्याला अनिलांच्या कवितेमध्ये दिसत नाही. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की कवी अनिल असं म्हणते की भाव म्हणतात की भावनांना चेव नाही, यौवनांना चेव नाही, यौवनांना आव्हान नाही, संघर्ष नाही, झुंज नाही, काहीच नाही. म्हणजे त्यांना काहीतरी क्रांतिकारक होईल, काहीतरी बदल होईल असं काही वाटत नाहीये. उलट आशांचा हिरमोड, बंडाचा भिमोड, सारीकडे तडजोड, होऊन सारे कसे सरदावले आता, सारेच कसे थंडावले आता, असं त्यांना वाटत. आता त्यांना तसं वाटण्याचं कारण कशात आहे हे थोडस आपण समजून घेतलं पाहिजे की कवी अनिलांची ही कविता साधारणतः 1932 आसपास आली. आता 1932 आसपास आपल्याकडे स्वातंत्र्यपूर्व कालखंड होता आणि 1925 पासूनच जगभर साम्यवादी क्रांती याच प्रतिबिंब आणि साम्यवादी क्रांतीचे वारे सुरू होते, आणि म्हणून तसं वारं आपल्याकडे फारसं फोफावलं नव्हतं. म्हणजे जगामध्ये समाजवाद, साम्यवाद, समता याची जी चळवळ सुरू होते आहे ती चळवळ तेवढ्या तीव्रतेनं आपल्याकडे नाही. म्हणजे रशियन राज्यक्रांती झाली, भारतात राज्यक्रांती व्हावी असं या कवींना वाटत होतं, तसं ते नाही होत आहे. म्हणून त्यांचा जो अपेक्षा भंग झालेला आहे त्याच्याबद्दलची कविता, म्हणजे ही कविता माणसाच्या मानवतावादाच्या निराशेबद्दल बोलते. ती असं म्हणते की आता वरती खाली सामसूम, इकडे तिकडे सामसूम, आजूबाजू सामसूम, काहीही होत नाही, काहीही होणार नाही असं सांगणारी ही कविता आहे. आणि अशाच आशयाची कविता, म्हणजे एक निराशेचा सूर लावणारी कविता, एवढी कर्तृत्वानं खूप काहीतरी होऊ शकते असा आशावाद बाळगणारा कोलंबस आणि कुसुमाग्रजांची कविता
ही आशावादी मानवतावादाची कविता. तर माणसाकडून काही होणार नाही किंवा माणसाच्या आत्ताच्या स्थितीमध्ये फारसा काही फरक पडणार नाही अशी निराशावादी परंपरेची कविता, असे दोन मानवतावादातले प्रवाह आपल्याला दिसतात. आणि म्हणून आशावादी परंपरेचे जे प्रवाहामधले कवी जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला केशव सुत आहेत, कुसुमाग्रज आहे, नंतर आपण सुर्वे पाहणार आहोत. आणि निराशावादी कवितेमध्ये आपल्याला मात्र दिसतात ते आत्ता पाहिले ते कवी अनिल आणि कवी मर्ढेकर. मर्ढेकर खूप महत्वाचे कवी होते आणि तुम्हाला मात्र नेमलेली जी कविता आहे ती मर्ढेकरांची अंधाऱ्या जगाची हीच रीत भात. आता या संपूर्ण कवितेमध्ये अंधाराची प्रतिमा वापरलेली आहे, काजळीची प्रतिमा वापरलेली आहे, काळोखाची प्रतिमा वापरलेली आहे. तुम्ही कुसुमाग्रजांच्या जर कविता पाहिल्या तर कुसुमाग्रजांच्या सगळ्या कवितांमध्ये सूर्याची प्रतिमा, ज्वालेची प्रतिमा, निखाऱ्याची प्रतिमा, अग्नीची प्रतिमा आपल्याला दिसते. आणि म्हणून अग्नीची प्रतिमा आपल्याला दिसते आणि इथं मात्र काळोखाची प्रतिमा आपल्याला दिसते. अंधाऱ्या जगाची हीच रीत भात, काजळाची वात काळोखाला, काळ्या हवेतून काळेच विमान घेतसे उड्डाण अंधारात. किती प्रयत्न केले तरी ते प्रयत्न फारसे यशस्वी होणार नाही माणसाचे असं मर्ढेकरांना वाटत होत. मर्ढेकरांना असं वाटण्याचं कारण देखील पुन्हा तेच की ही कविता स्वातंत्र्यपूर्व आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडाच्या आसपास लिहिली जात आहे. म्हणजे मर्ढेकरांच्या कवितेमध्ये असं आपल्याला दिसतं की स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर दोन्ही कालखंडात कविता लिहिलेल्या आहेत, पण दुसऱ्या महायुद्धाच्या वातावरणामध्ये माणसाच्या कर्तबगारीला फारसा काही वाव नाही असं वाटण्यासारख्या घडामोडी घडल्या होत्या. बॉम्बस्फोट झाले होते, हिरोशिमा नागासाकी या जपानच्या शहरावर बॉम्ब टाकण्यात आला होता. आणि म्हणून माणसाच्या सामर्थ्यावरचा जो दुर्दम्य आशावाद आपल्याला इतरांच्या कवितेमध्ये दिसतो तो मर्ढेकरांच्या कवितेमध्ये दिसत नाही. तर सिग्नल हिरवे वा लाल कैची दिशा फुलं अदृश्याची असं मर्ढेकर त्याच्यामुळेच म्हणतात. आणि म्हणून इथं फारसं काही होणार नाही असं आपल्याला मर्ढेकरांच्या कवितेमध्ये दिसत. मला तुम्हाला एक सांगायचं आहे की एखाद्या कवीचं व्यक्तिमत्व हे कवितेमध्ये महत्वाचं असतं. म्हणजे कवितेमध्ये येणाऱ्या संविधानचा अर्थ आणि त्याच्या मागच्या ज्या भावना आहेत, म्हणजे ते आशावादी असू दे किंवा निराशावादी असू दे, त्याच्या मागं दोन गोष्टी असतात. एक कवीचं व्यक्तिमत्व असतं आणि दुसरी गोष्ट त्या कवितेच्या मागेचा काळ असतो. जेव्हा ब्रिटिश आपल्या देशात आले तेव्हाचा काळ वेगळा होता, म्हणून केशव सुतांच्या कवितेमध्ये आपल्याला असं दिसतं की सगळं बदल होईल, बदलून टाकलं पाहिजे. किंवा स्वातंत्र्याचं आंदोलन झाल्यामुळे आपल्याला असं दिसतं की सावरकरांच्या कवितेमध्ये की आपण स्वातंत्र्य मिळवूच असा आशावाद दिसतो. पण मर्ढेकरांच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की दुसऱ्या महायुद्धामुळे जगभर एक निराशा जी पसरलेली आहे त्याचं प्रतिबिंब, पण तरी देखील ती कविता मानवतावादीच आहे. ती काही देवाची, ईश्वराची, धर्माची अशी कविता नाही. त्यामुळे मानवतावादी कवितेचा एक निराशावादी प्रवाह आपल्याला अनिल आणि मर्ढेकर यांच्या कवितेमध्ये दिसतो. पण तुमच्या असं लक्ष देईल की पुढचे कवी जे आहे तुमचे ते आहेत नारायण सुर्वे. तर नारायण सुर्वेंच्या कवितेमध्ये मात्र असं दिसत नाही. याच कारण पुन्हा तुम्हाला नेमलेल्या अभ्यासक्रमाच्या कवितेमध्ये मानवतावादात वाद जो आहे तो पुन्हा ठामपणे पुढे आणणे, व्यक्तीची प्रतिष्ठा, व्यक्तीचा संघर्ष याला स्थान देणे अशी प्रक्रिया कामगार कवितेनं सुरू केली होती. आता हा काळ देखील महत्वाचा आहे. 1960 आसपासचा जो काळ आहे तेव्हा काय झालं होतं, 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, 1 मे हा कामगार दिन पण आहे हे लक्षात घ्या, आणि कामगारांच्या चळवळी सुरू झाल्या, कामगारांचे आंदोलन सुरू झाले. त्यामुळे हे सगळे कामगार जे आहे ते कामगार एक दिवस आपलं स्वतःच राज्य स्थापन करेल, कामगारांचं जग येईल, म्हणजे सामान्य माणसाचा जग येईल, हा आशावाद पुन्हा तुम्हाला 1960 दरम्यान आणि तो नारायण सुर्वेंच्या कवितांमध्ये दिसतो. आता तुम्हाला नारायण सुर्वे नेमलेले आहे म्हणून नाही तर त्या काळातल्या सर्व मानवतावादी कवितांमध्ये म्हणजे कामगार कवितांमध्ये हा मानवतावाद आणि आशावाद तुम्हाला दिसतो की कामगारांचं जग येईल. त्यांचे राज्य उद्यांची नावाची कविता मंगेश पाडगावकरांची पण आता तुम्हाला ते अभ्यासक्रमात नाही, तुम्हाला वेगळं मेहनती घेत नाही. तर कामगार हा जग बदलवू शकतो, कामगार हा लढू शकतो, कामगार हा संघटित होऊ शकतो, कामगारामुळे क्रांती येऊ शकते ही भावना सुर्व्यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसते. आता तुम्हाला नेमलेली जी कविता आहे ती थोडीशी वेगळी आहे, ती कामगाराची प्रेम कविता आहे. आता हे थोडस समजून घ्या.
की मानवतावादामध्ये माणसाच्या सर्व प्रकारच्या भावना, म्हणजे ती निराशेची भावना असेल ती देखील आली, तशी माणसाची प्रेमाची भावना देखील तुम्हाला तुमच्या या कवितेमध्ये. या कवितेमध्ये थोडीशी एक स्टोरी आहे. ती काय स्टोरी आहे की एक कामगार, त्याचं लग्न झालेलं आहे. त्या लग्नानंतरच्या पहिल्या प्रणयाच्या आणि संसाराच्या भावना या कवितेमध्ये व्यक्त झालेल्या आहे. की त्या दोघांचा प्रणय जेव्हा आहे, आता हा प्रणय कामगारांचा आहे पहिल्यांदा नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण हिंदी सिनेमामध्ये जे पाहतो तर ते महाबळेश्वरला फिरायला जाताना हनीमूनला शिमला मनालीला जातात, तर तसं काही नाही. ते एका झोपडीमध्ये इकडे आई वडील तिथंच त्याला नव्या आपल्या बायकोसह राहावं लागते आणि नव्या मुलीचं किंवा त्या सुनेचं कौतुक किती दिवस, आपल्याकडे महिना महिनाभर चालेल, दोन दोन महिने चालेल, कारण आपण सुखवस्तू घरामधून जन्माला आलेलो असतो. यांचं तसं होत नाही. त्यामुळे जरी ती नवीन सून असली तरी शेवटी ती कामगाराची बायको आहे आणि तिच्या वाट्याला हे कामगारपणच येणार आहे. त्यामुळे तो म्हणतो की मी, फार सुंदर कविता आहे ती, मुळातून वाचा तुम्ही किंवा वाचली असेल, की कामगारांचं घर कसं असतं, त्यांचा पहिला संसार पहिला शृंगार कसा असतो, तर खोल्या खोल्या मधून अंथरले बिछाने, मुलाचा अखेरचा अल्लासाठी गजर, म्हणजे त्या दोघांच्या जवळ येण्यासाठी देखील पहाटेची अजान व्हावी लागते, कारण ती सामसूम झाल्याशिवाय पती पत्नीला एकत्र येता येत नाही. इतकं भयान वास्तव आपल्याला या कवितेमधून येत. कामगार जगाचं वास्तव, भावंडासह कोणाडा जवळ केला आईने आणि बिछाण्यासह फुटपाथ गाठली बापाने, म्हणजे त्या दोघांना प्रायव्हसी, एक खाजगीपणा, एकांत मिळावं याच्यासाठी बाकीच्यांना काय करावं लागतं, हे कामगार जगाचं जगण्याचं त्यांच्या वस्तीचं वास्तव पहिल्यांदा आपल्याला सुरवेंच्या कवितेमध्ये येताना दिसते. आणि शेवटी मात्र असं दिसतं की हळूहळू तिचा संसार रमतो, म्हणजे तिला पिलं होतात, त्याच्यासाठी कोंबडीची प्रतिमा वापरली आहे. बघा, पंखाखाली बसलीस चार पिले ठेवून, कोणाडा हळहळला, नारायणा शिंक्यावरची भाकर घे पुटपुटला, उद्यापासून तिलाही काम बघ बाबा, गांगरलो भुवंडून स्थिर झालं. किती नवीन लग्न असलं काय आणि काही असलं तरी शेवटी ती कामगाराची बायको असल्यामुळे तुम्हाला हे शृंगार आणि रोमांस मध्ये फार वेळ राहता येणार नाही, तर वास्तवाचं भान त्याला देते आणि उद्यापासून तिलाही काम बघ बाबा अशा स्वरूपाची जाणीव या कवितेमध्ये दिसते. आता आपण पाहतोय की केशव सुतापासून माणूस हा या सगळ्या कवितांच्या केंद्रस्थानी, आणि माणसाच्या सगळ्या भावना, माणसाचं सगळं जगणं त्याच्या भोवतालच्या वास्तवासह या सगळीकडे येताना आपल्याला दिसत. त्याच्यानंतरची सुरव्यांच्या काळामध्ये जसा एक मार्क्सवादी कवितेचा प्रवाह आला, तसा 1960 दरम्यान वेगवेगळे प्रवाह आपल्या साहित्यामध्ये. एक स्त्रीवादाचा प्रवाह आला, म्हणजे स्त्रियांना असं वाटलं की पुरुषी सत्तेला विरोध करणारी कविता, पुरुषी सत्तेला नकार देणारी कविता आली पाहिजे असं देखील आपल्याला दिसतं आणि त्याला स्त्रीवादी कवितेचा प्रवाह म्हणतो. तसाच प्रवाह दलित कवितेचा आला. दलितांनी पहिल्यांदा आत्मकथनं लिहिली आणि दलितांनी नंतर आपल्या वेदना, आपलं दुःख, आपल्या समस्या, गावकुसाबाहेरचं जगणं, अस्पृश्यांच्या वाट्याला येणाऱ्या सगळ्या वेदना ह्या जशा आत्मकथनातून मांडल्या तशा तीव्रतेनं त्यांनी कवितेतून मांडल्या. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमात असलेले एक तीन कवी हे या दलित जाणीवेच्या कविता मांडतात. त्याच्यामध्ये एक आहे केशव मेश्राम, दुसरा यशवंत मनोहर, नंतर आहे नामदेव ढसाळ. भुजंग मेश्राम आहेत पण ते आदिवासी कवितेचे आहेत. ती कविता पण आपण याच्यानंतर लगेच पाहणार. आता हे तीन कवी नीट लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा रिपीट करतो बा, केशव मेश्राम, यशवंत मनोहर, नामदेव ढसाळ 1960 नंतरचे आणि दलित कवितेतील अत्यंत महत्वाचे असलेले कवी. पण यांची या कवितेतील मानवतावाद जो आहे तो आणि इतर कवींच्या कवितेतील मानवतावाद याच्यामध्ये खूप फरक पडतो. कारण हा जो माणूस आहे यांच्या कवितेतला हा कोण आहे तर अत्यंत खालच्या स्तरातला, जो समाज रचनेमध्ये अतिशय खालचा स्तर आहे आपल्या भारतीय समाज व्यवस्थेतला, त्या शूद्र आणि अस्पृश्य दलित अशा समाजातल्या माणसाचं जगणं, माणसाच्या व्यथा, माणसाच्या वेदना आलेल्या. आणि मग हे सगळे जण एक विवेचन करताय, एक शोध घेताय, एक विश्लेषण रूपात. सॉरी, काय विश्लेषण आहे ते?
तर माणसाच्या दुःखाचं कारण काय? मानवाला दुःख का प्राप्त होत? माणसाच्या समस्याचं मूळ कशामध्ये? मानवी वेदना कशामुळे निर्माण होती? या अस्पृश्यांच्या समस्या कशामुळे निर्माण झाल्या? दलितांच्या वाट्याला दलितत्व कशामुळे प्राप्त झालेलं आहे? तर लक्षात आहे, आपल्या समाजामध्ये अस्पृश्यांना वेगळी वागणूक मिळत होती, त्यांना जाती व्यवस्थेमध्ये सगळ्यात खालचं स्थान होतं, त्यांना स्पर्श करायचा नाही, त्यांच्यासाठी पानवटा वेगळा, त्यांच्यासाठी विहीर वेगळी, म्हणजे समाजातल्या खालच्या स्तराला अत्यंत अशी नीच स्वरूपाची वागणूक आपण त्यांना देत होतो. आता हे जेव्हा देत होतो आपण त्यांना वागणूक, तेव्हा ते विचार करत होते की आपल्या वाट्याला हे दुःख का आलं. तर लक्षात आलं की समाज आपल्याकडे अस्पृश्यतेच्या भावनेनं पाहतो. पण समाज अस्पृश्यतेच्या भावनेनं का पाहतो? तर संस्कृतीमध्ये तसं सांगितलेलं आहे की समाजानं असं अस्पृश्यतेच्या भावनेनं यांना पाहावं. मग हे संस्कृती असं वर्तन का करते? तर बा धर्मात तसं सांगितलेलं आहे. धर्मामध्ये काय सांगितलंय? की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे चार वर्ण आहे, शूद्र हा अतिशय खालचा वर्ण आहे. हे कुठे सांगितलं? धर्मग्रंथामध्ये सांगितलं. बरं, मग धर्मग्रंथ का खोडल्या जाऊ शकत नाही? धर्मग्रंथाला नकार का दिला जाऊ शकत नाही? धर्मग्रंथामध्ये दुरुस्त्या का केल्या जाऊ शकत नाही? तर बाबा, तुम्हाला नेमलेला जो अभ्यासक्रम आहे, मित्रांनो तुम्ही सगळेजण शिकताय, मग तो तुम्ही तयार केलेला आहे का? नाही. तो कोणी तयार केलाय? विद्यापीठानं तयार केला. म्हणजे विद्यापीठानं तयार केलेल्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्याला जशी दुरुस्ती करता येऊ शकत नाही, कुलगुरू करू शकतो. तर तसंच या धर्मग्रंथांमध्ये असलेल्या चुकांच्या दुरुस्त्या व्यक्ती करू शकत नाही. का? तर धर्मग्रंथ हे ईश्वर निर्मित आहे. त्याला धर्मशास्त्रातला शब्द सांगायचं झालं तर अपौरुषेय आहे. अपौरुषेय आहे म्हणजे पुरुषांनी लिहिलेले नाही, याच्यातल्या आज्ञा देवानं लिहिलेल्या आहेत, माणसानं लिहिलेल्या नाहीत. माणसानं लिहिल्या तर आपल्याला नकार देता येतो. देवाला कसा नकार द्यायचा? म्हणून देवालाही नकार, धर्मालाही नकार, धर्मग्रंथाला नकार, ईश्वराला नकार, ईश्वर संकल्पने नकार, पाप पुण्य संकल्पने नकार, आणि या सर्व धार्मिक परंपरेला नकार म्हणजे दलितांची. आणि म्हणून एक दिवस मी परमेश्वराला आईवरून शिवी दिली नावाची जी केशव मेश्रामांची कविता आहे, ती नीट समजून घेतली पाहिजे की परमेश्वराला नकार द्यायचा आहे. कारण तुम्ही म्हणजे तुमच्या घरचं जर फिल्टर बिघडलं असेल तर खालची तोटी दुरुस्त करून चालणार नाही, कारण वरून येणारं पाणी जे आहे फिल्टर होत 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 येणार तिथून वरून बिघडलेलं आहे, त्यामुळे त्याला नकार दिला पाहिजे. तसं या परमेश्वरी सत्तेला किंवा परमेश्वरी संकल्पना नकार दिला की धर्मग्रंथाला नकार, धर्मग्रंथाला नकार दिला की संस्कृतीला नकार, संस्कृतीला नकार दिला की समाजाला नकार, आणि समाजाला नकार दिला की व्यक्तीचं जगणं जे आहे ती या समाज संस्कृती धर्म आणि परमेश्वरी व्यवस्थेनं जे दाबून टाकलेलं आहे त्याला नकार. त्यामुळे केशव मेश्रामांची ही जी कविता आहे ती आपण नीट समजून घेतली पाहिजे की त्याच्यातल्या शिव्यांवर लक्ष केंद्रित न करता त्याच्यातली शिव्याची संकल्पना समजून घ्यावी. आणि मग दलितांचं जगणं कसं आहे ते तो सांगतो की मी परमेश्वराला म्हटले साल्या तुकडाभर भाकरीसाठी गाडीभर लाकडं फोडशील का? हे कोणाचं जगणं आहे? तर दलितांचं जगणं आहे. चिंदूक नेसल्या आईच्या पटकुराने घामेजले हाडके शरीर पुसशील का? आणि बापाच्या बिडी काढीसाठी भावा बहिणीचे हाडके झिजवशील का? इथं बाप गरीब आहे, आई दरिद्री आहे, भाऊ बहिणी सगळ्यांचे जगणं जे आहे इतकं खालच्या दर्जाचं आहे, तर याला जबाबदार असलेल्या परमेश्वराला नाकार म्हणजे शिव्या देणे, ही संकल्पना या कवितेमध्ये येते. आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की मेश्रामांच्या कवितेमध्ये प्रचंड विद्रोह आहे, प्रचंड राग आहे, प्रचंड द्वेष आहे. आणि हा कोणाबद्दल आहे? तर हा आहे या संस्कृतीबद्दल, धर्माबद्दल वगैरे. अशीच वेदना आपल्याला यशवंत मनोरांच्या कवितेमध्ये फार सुंदर प्रतिमा त्यांनी वापरली आहे कालचा पाऊस नावाची. अतिशय लहान कविता आहे, सोपी वाटणारी पण फार सोपी नसलेली अशी कविता आहे. कवितेच्या ओळी अशा आहे की कालचा पाऊस आमच्या गावात बरसलाच नाही, सदरहू पीक आम्ही आसवावर काढले. आता कालचा पाऊस आमच्या गावामध्ये बरसलाच नाही म्हणजे काल सगळीकडे पाऊस झाला पण तो आमच्यापर्यंत आला नाही. या समाज व्यवस्थेनं आमच्यापर्यंत काहीच पोहोचू दिलेलं नाही, या धर्मव्यवस्थेनं दलितांपर्यंत काहीच येऊ दिलं नाही, किंवा पाऊस पडल्यानंतर प्राप्त होणारी अन्नधान्यांची समृद्धी जी आहे ती वरच्या वर्गालाच प्राप्त होते, खालच्या वर्गाला प्राप्त होत नाही.
आम्ही कधीही या समृद्धीच्या सुखाच्या समाधानाच्या या संपत्तीच्या पावसात भिजलोच नाही असं सांगणारी पावसाची प्रतिमा आहे. म्हणजे यशवंत मदनांच्या कवितांमध्ये दलितांचं जे दुःख येतं ते दुःख हे काहीही प्राप्त न झालेल्या अभावग्रस्त असलेल्या दलित समाजाचं दुःख आहे. आणि अशीच एक कविता, तिसरी कविता म्हणजे केशव मेश्राम हे परमेश्वर धर्म संस्कृतीला नाकारतात त्यांच्या कवितेमध्ये विद्रोह दिसतो. यशवंत मनोरांच्या कवितेमध्ये आम्हाला काहीही लाभलेलं नाही, काही प्राप्त झालेलं नाही अशी वेदना दिसते. म्हणजे दलित कवितेमध्ये पहा, मानवतावादीच ती कविता आहे, पण माणसाची वेदना, माणसाचा विद्रोह दिसतो. आता तिसरी एक गोष्ट आहे की माणसाचा वेदना असलेला माणूस काय करतो, सगळं स्वीकारत नाही ना, तो नकार देतो. ही नकाराची भावना जी दलित साहित्यामध्ये आपल्याला दिसते, मानवतावादापोटी दिसते, ती आपल्याला नामदेव ढसाळांच्या कवितेमध्ये दिसते. तुम्हाला नेमलेली नामदेव ढसाळांची कविता ज्ञानोबा आहे. संत ज्ञानेश्वर हे आपल्या वारकरी परंपरेतले सर्वात महत्वाचे कवी आहे आणि या संत ज्ञानेश्वर उद्देशून लिहिलेली कविता. आता ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक लोकशाहीसाठी प्रयत्न केले. आध्यात्मिक लोकशाहीमध्ये सर्व स्त्री पुरुषांना सर्व जातीच्या सर्व धर्माच्या, म्हणजे कानोपत्रा वेशा असू दे का शेख मोहम्मद मुस्लिम असू दे, हा वारकरी संत असतो. त्यामुळे ही देखील मोठी क्रांती होती त्या काळामध्ये. परंतु सामाजिक लोकशाही किंवा सामाजिक समता ही तशीच्या तशी आली नाही. म्हणजे मी वाक्य पुन्हा म्हणतो की संत जातीभेद मानत नव्हते, पण जाती व्यवस्थेचा विद्रोह त्यांनी केला नाही. ही खंत आपल्याला नामदेव ढसाळांच्या कवितेमध्ये दिसते की तुम्ही ठीक आहे, तुम्ही जातीभेद पाळला नाही, तुम्ही सर्व जातीच्या माणसांना तुम्ही स्थान दिलं. वारकरी पंथामध्ये सर्व जातीचे माणसं दिंडीत सहभागी होत होते, सर्व जाती धर्माचे माणसं विठ्ठल भक्ती करू शकत होते, सर्व जाती धर्माची माणसं विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ शकत होती. एवढी क्रांती तुम्ही केली, आध्यात्मिक आणि धार्मिक केली, पण शेवटी या सगळे गावात गेल्यानंतर यांना गावकुसाचं जीर वाटायला येत होत. ही खंत आपल्याला नामदेव ढसाळांच्या कवितेमध्ये दिसते. ते म्हणतात की ज्ञानदेवा ज्ञानोबा पुरुष सुक्तातला बारावा मंत्र विसरता येत नाही. आता पुरुष सुक्त नावाचा जो धर्मग्रंथातला आहे त्या पुरुष सुक्तामध्ये काय सांगितलेलं आहे, तर उच्च वर्ग जो आहे ब्राह्मण तो देव परमेश्वराच्या तोंडातून निर्माण झालेला आहे आणि दलित जे आहे ते पायातून निर्माण झालेले आहे. हे पुरुष सुक्तातला बारावा मंत्र, तर या पुरुष सुक्ताला किंवा धर्मग्रंथातून सांगितलेल्या या गोष्टीला तुम्ही नकार दिला नाही, त्यामुळे संत परंपरेला एक चॅलेंज केलं जातं. संत परंपरेला या कवितेत आपल्याला दिसत, म्हणजे यशवंत मोगरांच्या ज्या प्रस्थापित व्यवस्थेने असे तुमचे हालाल केले त्या प्रस्थापितांची मान्यता मिळवून द्यावा. तुम्ही काय मिळवले, सर्व ब्रह्म कळले तर त्याची मन दुखवणे भूमिका आणि धृतराष्ट्राच्या मारामारांचा अर्थ लावणे तुम्हाला शोधली का. तुम्ही शेवट कशाचा अर्थ लावला, म्हणजे महाभारताचाच अर्थ लावला. मी शेवटी प्रस्थापितांचीच मान्यता मिळवली आणि तुमचा स्वतःचा झालेला छळ विसरला, तुमच्या आईबापाचा झालेला छळ विसरला असं ज्ञानदेवाशी संवाद साधतात. म्हणजे सर्व संतांच्या कवितेमध्ये विद्रोह दिसत नाही. संतांची भूमिका वेगळी होती, ती संतवादाची होती, पण त्या भूमिकेला मानवतावादातूनच विरोध करताना आपल्याला नामदेव ढसाळ दिसतात असं लक्ष देत. तर आपण ह्या दलित परंपरेतले ती कवी एक वेदना म्हणजे यशवंत मनोहर, विद्रोह केशव मेश्राम आणि नकार देणारी कविता ती आपल्याला नामदेव ढसाळांची दिसते. जसं कामगारांच्या कविते कामगारांच्या जाणीवांचा किंवा वेदनांचा प्रवास आपल्याला सूर्यांसारख्या कवितेमध्ये दिसतो, दलितांचा दिसतो, तसं आदिवासींचं देखील दुःख आपल्याला कवितेमध्ये दिसतं. आणि हे आदिवासींचे दुःख कोणी
आणले असेल तर ते भुजंग मिश्रा नावाच्या कवीने आणलेले आहे आणि तुमच्या अभ्यासक्रमामध्ये भुजंग मिश्रांची एक कविता आहे आणि ती कविता माझ्यातून नावाची आहे. भुजंग मेश्राम हे स्वतः आदिवासी समाजात जन्माला आलेले आहे आणि हे आदिवासींचं सगळं दुःख जे आहे ते स्वतः अनुभवलेलं आहे. ते दुःख काय आहे ते या कवितेमध्ये आदिवासी हा सगळा चांगला आणि त्याचं जंगलात त्याच्या जगण्याचं जे साधन होत ना ते जंगल होत. त्या जंगलावर जो कायदा आणला ब्रिटिशांनी आणि जंगल स्वतःच्या ताब्यात घेतलं, तिथल्या सागवानावर ताबा, जंगलाच्या संपत्तीवर ताबा, रेंजर गार्ड वनरक्षक वगैरे ह्या सगळ्या संकल्पना ब्रिटिशांच्याच काळात होत्या. वन जमिनींचे हक्क नावाची संघटना आणि त्यांच्याबद्दलची आंदोलन आता सुरू झाली परंतु तेंदू पत्ता गोळा करायचे असतील, पानं गोळा करायचे असतील किंवा लाकडं गोळा करायचे असतील तर कॉन्ट्रॅक्ट दिला जातो, आताही दिला जातो. मग हे ठेकेदार त्या जंगलात पोहोचतात आणि आदिवासींचा जगण्याचा पारंपरिक हक्क बाजूला काढला जातो आणि ठेकेदारांचं, दलालांचं, प्रस्थापितांचं राज्य जंगलावर जातं आणि आदिवासीचं जगणं जे आहे ते संकुचित होतं. हे स्वतः होतं की जाती आपल्याला दिसते. तो असं म्हणतो की बस्तरच्या इंद्रावतीचा स्तंभ म्हणजे रेंजर तपासतो मोडणीची ओटी. आता हे नीट समजून घ्या, रेंजर म्हणजे कोण? तो वन 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 अधिकारी. आणि मोळी कोणाची? तर ती आदिवासी स्त्री आपल्या रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या अन्नधान्य शिजवण्यासाठी चुलीत लाकडं आणण्यासाठी जंगलात गेलेली आहे. तो तिचा हक्क आहे पण तरी देखील तो रेंजर तिची मोळी तपासतो आणि मोळी तपासण्याच्या निमित्तानं तिची ओटी तपासतो. म्हणजे तिच्या जगण्याचा हक्क तर काढूनच टाकलेला आहे, शिवाय तिचं शोषण पण आहे. त्यामुळे आदिवासींचं हे जे शोषण आहे सर्व स्तरातलं, त्यांचं आर्थिक शोषण आहे, सामाजिक शोषण आहे, लैंगिक शोषण आहे, याच सूचन आपल्याला या भुजंग मेश्रामांच्या कवितेमध्ये दिसत. डॉर गॉगल मध्ये चढती द्रव्याची दृष्टी, त्यावर गॉगल बिगल लावलेला आहे, हात भट्टीवर तत्वज्ञ बंधू बिगाडी, ठेकेदाराची ताल, व्यापारी शिकवतो वस्तू विनिमय पद्धती, बाजारात लाईन मारायला आलेले समाजाची जी युती आहे, ठेकेदारांची असेल, अधिकाऱ्यांची असेल, पोलिसांची असेल, ती या कवितेमध्ये दिसतात. तिच्या रस्त्यात पिसाळतात कुत्रे, पानोट्यावर दबकत यावेत स्वापदांचे कळप, तसे ते येतात आणि परत जातात. वाहत्या पाण्यात नेहमी धुता येत नाही हात, कुणालाच तिचा येत नाही संशय किंवा प्रत्यय, तिच्या प्रवाहातून वाहते केवळ रक्त. तर आता ह्या प्रतिमेमधून आपल्याला सांगितलं की एक कळपच्या कळप येतो आणि लुटतो, पण हे जे शोषण आहे ते कोणाला दिसत नाही. असं आदिवासींचं जे शोषण आहे ते शोषण या कवितेमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो प्रयत्न नाही म्हणजे तो मांडलेला आहे ते भुजंग मेश्रामांनी मांडलेला. म्हणजे आता आपल्या लक्षात काय येतं बघा की केशवसूत त्यांच्या अगोदरची कविता जी ईश्वर धर्म राजा देव यांना वाहिलेली होती तिथून तो केशवसूत बदला काढली आणि सामान्य माणूस हा केंद्रस्थानी आणला आणि मग केशवसुतांपासून स्वातंत्र्य ही मूल्य सुरू झाली. आणि आदिवासी कवितेमध्ये तुम्हाला लोकशाही नावाचं मूल्य दिसतं, ज्ञानाचं मूल्य दिसतं, अन्याय होतो आहे आम्हाला मिळायला पाहिजे. म्हणजे मानवतावादी कवितेतील मूल्यांचा प्रवास कसा होत आहे तुमच्या लक्षात, की जी मूल्य जी आहेत त्या मूल्यांमध्ये अधिक भर घालतात प्रत्येक कवी. आमचं शोषण होऊ नये, आमच्या वेदना आल्या पाहिजे साहित्यामधून, आमचं दुःख आलं पाहिजे, विद्रोह आला पाहिजे, आम्ही संस्कृतीला नकार दिला पाहिजे, आमचं जगणं हे महत्वाचं आहे, माणसाचं जगणं महत्वाचं आहे, माणसाचा संघर्ष महत्वाचा आहे, असा हा मानवतावादी कवितेचा प्रवास आपल्याला दिसतोय. आणि एक शेवटची जी कविता आहे ती वसंत आबाजी, शेवटची म्हणजे माझ्या या विवेचनातली, की जसा हा सामाजिक माणूस आहे म्हणजे दलित असतील आदिवासी असतील तसा एक व्यक्ती म्हणून असलेला एक माणूस आहे तो आहे महानगरात. शहरात राहणारा माणूस नाही का? आहे. त्याचं स्वतःच काही दुःख नाही आहे का? आहे. त्याच्या काही समस्या नाही आहेत का? आहे. म्हणून आपल्याला असं दिसतं की
ओ साउंड म्यूट करायचा आहे का? नाही सर. हा ते कोणीतरी मेसेज केलाय साउंड म्यूट. नाही मग तुमचं साउंड म्यूट आहे तर व्याख्यान ऐकणार नाही सर. बोला तुम्ही. समीर गायकवाड यांचं म्हणणं आहे की देवानंद सर प्लीज म्यूट युअर साउंड. नाही नाही काहीतरी त्यांना चुकून आलं असेल. तुम्ही बोला सर, विवेचन चालू दे. हा झालं म्हणजे काय की शेवटचेच 5 मिनिटं राहिलेले आहेत. तर वसंत आबाजी डहाके यांनी महानगरी कवितेतील म्हणजे महानगरी माणसाचं दुःख त्यांच्या कवितेत आलेलं आहे की उंच आड्यावर घुमणाऱ्या कबुतरांच्या, लांबच लांब पसरलेल्या मृतप्राय प्राण्यासारख्या, टेबलाच्या काठाशी ओटंगणाऱ्या चेहऱ्यांच्या म्हणून मी निघतो बाहेर हुरहुर पोटात घेऊन. रस्त्यावर येतो अफाट टॅक्सीज बसेस थांब्या थांब्यावर वाट पाहणाऱ्या घोळक्या घोळक्या शहरातल्या दिवसाला उन्हाची बाधा चढलेली असते. महानगरामध्ये गर्दी आहे, महानगरामध्ये वाहन आहे, महानगरामध्ये बसेस आहे, सार्वजनिक वाहतुकीची कोंडी आहे. यामुळे ह्या गर्दीमुळे माणसाचं जे जगणं आहे, माणसाची जी कोंडी झालेली आहे, माणसाला एक गुदमरतोय माणूस किंवा माणसाला माणूस म्हणून किंमत नाही आहे, हे जे दुःख आहे ते देखील शेवटी मानवतावादीच आहे. ते आपल्याला या महानगरी कवितेमधून दिसते. ते असं लिहितात की चालता चालता रस्त्यातच एखाद्या थकलेल्या जनावरासारखं बसून राहावं वाटतं. आता ही प्रतिमा नीट समजून घ्या, प्रतिमा नीट समजून घ्या. ती अशी आहे की तो पहिल्यांदा सांगतो की माणूस म्हणून तो शहर निहाळतो आहे, आणि माणूस म्हणून निहाळत्या निहाळता, माणूस म्हणून शहरात जगता जगता तो एकदम थकलेल्या जनावरासारखा होतो आहे. हे शहर, हे महानगर काय करते आहे की हे शहर महानगर काय करते, माणसाचं जगणं जे आहे ते इतकं कोंडीत करत आहे, इतकं कोंडीत टाकते आहे की तो जनावराच्या पातळीवर. हे महानगरी कवितेमध्ये आपल्याला खूपच सुंदर खूपच ठिकाणी दिसतं. म्हणजे विलास सारंगांची एक कथा आहे, त्या कथेमध्ये असं दिसतं की महानगरातला माणूस एक दिवस सकाळी उठतो आणि त्याच्या लक्षात येतं की आपलं रूपांतर एका मोठ्या कीड्यात झालेलं आहे. तर हे महानगरी कवितेमध्ये माणसाचं जे दुःख आहे ना, ते अरुण कोलाडकरांच्या कवितेत येतं. वैजयंती जाधव त्याच्या अभ्यासकच आहेत, अरुण कोलाडकरांवर त्यांनी PhD केलेली आहे. की सामान्य माणसाचं जगणं वस्तूंमुळे, बसेसमुळे असतील इतकंच कशाला की स्टूल किंवा आपल्या भोवताल असलेल्या सगळ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स यंत्र बिंत्र, 1990 नंतरच्या कवितांमध्ये ते फारच दिसतं की ह्या सगळ्या वस्तूंमुळे माणसाचं काय झालेलं आहे, तर माणसाचं एक यांत्रिकीकरण झालेलं आहे. वसंत आबाजी डहाकेंच्या कवितेमध्ये आपल्याला असं दिसतं की माणसाचं एक प्राणीकरण झालेलं आहे, जनावरासारखं बसून राहावंसं वाटतं. वारा भोवंडत असतो, पानं कागदाचे कपटे भिरभिरीत असतात, डोळ्यातल्या डोळ्यात वाटा फिरतात, सरळ होतात दूरवर सरतात. माणूस ह्या सगळ्या वावटळीचा एक क्षुद्र कपट्यासारखा तुकडासारखा असा क्षुद्र असा भाग होऊन जातो, अशी जाणीव किंवा वेदना आपल्याला डहाक्यांच्या कवितेमध्ये दिसते. आता थोडीशी तुम्ही तुलना करून पहा की कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये कोलंबस हा इतक्या ताकदीनं मी खूप मोठा आहे असा, ज्याला अहंकारही म्हणता येईल एक प्रकारचा, तो मानवी अहंकाराची भाषा व्यक्त करतो. आणि काळ बदलल्यानंतर, जगणं बदलल्यानंतर, जीवनशैली बदलल्यानंतर, संस्कृती बदलल्यानंतर वसंत आबाजी डहाक्यांच्या कवितेतील महानगरी माणूस हा स्वतःला जनावरासारखा किंवा कागदाच्या तुकड्यासारखा आपल्याला एक शूद्र समजतो. मानवतावादामध्ये असलेल्या माणसाची ही जी सगळी प्रतीक आहे, ही जी सगळी माणसाच्या जगण्याची सगळी चिन्ह आहे, ती आपण नीट समजून घेतली पाहिजे. म्हणजे मानवतावादी कवितेचा प्रवास आपल्याला समजून घेऊ. तो प्रवास खूप श्रेष्ठत्वाकडे झाला की नाही मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही, मला फक्त एवढं म्हणायचं आहे की सर्व प्रकारच्या, सर्व स्तरातल्या, सर्व सूक्ष्मातल्या सूक्ष्म अशा माणसाच्या जाणीवा, माणसाचं जगणं, माणसाचं दुःख, ते सामाजिक दुःख आहे ते दलितांच्या कवितेमध्ये येतं, ते सांस्कृतिक दुःख आहे ते अनेक कवितांमध्ये येतं, माणसाचं माणूस म्हणून होणारी जी कोंडी आहे ती महानगरी कवितेमध्ये. तर ह्या सगळ्या केशवसुतापासून तर वसंत आबाजी डहाकेपर्यंतच्या कवितांमधून दिसणारा मानवतावादाचा प्रवाह कसा दिसतो हे मी थोडक आपल्याला सांगितलेलं आहे. ज्या कविता आपण निवडल्या त्या पुन्हा एकदा मी आपल्या समोर सांगतो की केशवसुतांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता याचा उद्घोष केला. त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये माणसाच्या कर्तृत्वाचा दुर्दम्य आशावाद व्यक्त झाला.
सावरकरांनी व्यक्तीच्या स्वातंत्र्यासोबत राष्ट्राचं स्वातंत्र्य ही खूप महत्वाचं आहे मानवी जगण्यासाठी याचा उद्घोष केला. त्याच वेळेस आपल्या असं लक्षात येतं की दोन कवी असे आहेत की ते निराशावादाबद्दल बोलतायत, अनिल आणि मर्ढेकर, की बाबा माणसाकडून फारसं काही होणार नाही असं वाटतं. असं वाटत असतानाच 1960 दरम्यान जो काही प्रवाह आपल्याकडे येताना दिसतोय तो दलित कवितेचा येतोय आणि दलित कविता पुन्हा वेदना, विद्रोह आणि नकार मांडताय, मानवी स्वातंत्र्याचा पुन्हा एकदा उद्घोष करताय. माणसाचं जगणं आणि कामगाराचं जगणं कसं आहे ते सुर्वेंच्या कवितेमध्ये येत आहे. आणि आपल्याला असं लक्षात येतं की भुजंग मिश्रामध्ये आदिवासींचं दुःख येत आहे आणि वसंत अभयाजी डहाके यांच्या कवितेमध्ये शहरी व्यक्तीचं दुःख येत आहे. मी मुद्दाम ह्या काही प्रातिनिधिक कविता निवडल्या कारण पाऊण तासाच्या विवेचनासाठी सर्व कविता निवडता येणं शक्य नव्हतं आणि म्हणून मी हा एक मानवतावादी कवितेचा प्रवाह त्याचा एक विकास किंवा त्याचा एक आलेख तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. मला इथं मॉडर्न कॉलेजने संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. निशा भंडारे मॅडम, वैजयंती जाधव मॅडम, त्यांचे सगळे सहकारी आणि विशेष म्हणजे 36 विद्यार्थी हे तुम्ही सगळेजण अतिशय शांतपणे ऐकत आहात. या आभासी वास्तवामध्ये माणसाचं काय होतं की नुसतंच एकटं बडबड जावं लागतं, तर ही जाणीव जशी आहे तशीच जाणीव त्यांच्या कवितांमधून दिसते. पण हे जरी असलं तरी देखील एक मराठी कवितेचा हा जो 1885 पासून तर साधारणतः 1970 पर्यंतचा प्रवास तुमच्या अभ्यासक्रमामध्ये मानवतावादक कवितेचा असा झालेला आहे असं मला वाटतं. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि तुमचे काही प्रश्न असतील धन्यवाद सर. सरांना या विवेचनाच्या संदर्भात कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर 1-2 मिनिटाचा वेळ आहे. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी आपला ऑडिओ अनम्यूट करायचा आहे आणि प्रश्न विचारायचा आहे. किंवा चॅट बॉक्स मध्ये जर काही प्रश्न टाकला तर मी तो वाचून दाखवू शकते. हॅलो, बोला. हा बोला, नमस्कार. हा सर, नमस्कार. हा आवाज येतोय सर? हो येतोय. बोला बोला. सर मला प्रश्न नाही विचारायचा परंतु माझ्याशी एक चुकून माझ्याकडून पोस्ट टाकली गेली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही अत्यंत सुंदर रीतीनं कवितेचा प्रवास मानवतावादाच्या दृष्टिकोनातून सांगितलेला आहे. म्हणजे हे संपूर्णही खरं तर असं वाटत होतं आणि ऐकत राहावं इतक्या छान पद्धतीनं तुम्ही प्रत्येकाची कविता आणि ब्रिटिशकालीन काळापासून आणि त्याच्या अगोदरपासून आणि केशवसुतापासून आतापर्यंतचा कवितेचा प्रवास आणि त्याच्यामध्ये मानवतावाद हा खूप सुंदर रीतीने समजावून सांगितला त्याबद्दल सर तुमचे मनपूर्वक आभार. आणि पुढे देखील असं तुमच्या तासाचा लाभ घडावा अशी विनंती आहे. धन्यवाद. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन. मी बोलते. सर सरांना एक मला सांगायचं आहे. सर आपलं नाव कोण बोलतो? सर मी निशा भंडारे बोलते. बोला मॅडम. निशा भंडारे बोलते, मराठी विभाग. हे माणसा तू सूर्याला सूर्य म्हटलं आणि तू सूर्य झाला ह्या कवितेने शेवट केला तर खऱ्या अर्थाने ही मानवतावाद वादी कविता कशी होत गेली ह्याचा छान असा त्याचा संगम होईल. आता माझ्याकडे पूर्ण कविता नाही येते म्हणून जर तुम्ही त्या कवितेतून जर सांगितलं तर आमच्या विद्यार्थ्यांना हे कळेल. आता माझ्याकडे पण ती कविता नाही पण ती फार सुंदर कविता आहे की माणसाने काय काय ओळी होते त्या तुमच्या सर ती कविता माणसा हा मानवी सूर्याला सूर्य म्हटलं आणि तो सूर्य झाला. येस येस. आता ही आपल्या भोवतालची जी सृष्टी आहे विश्व जे आहे ते विश्वला नाव कोण देतं? फार फार चांगला प्रश्न विचारला मॅडम तुम्ही की विश्वातल्या सगळ्या वस्तू जाताची आणि घटकांची ओळख जी आहे ती आधीच ठरलेली असते ना आपण जन्माला येतो असं अध्यात्मवादी परंपरा मानली. आय विल रिपीट इट. काय म्हटलंय की माझ्या जन्माच्या अगोदर एक विश्व अस्तित्वात असतं, एक सृष्टी अस्तित्वात असते. म्हणजे नदी असते, डोंगर असते, निसर्ग असते, मग तो भामजाईचा डोंगर असतो, मग इंद्रावती नदी असते आणि ती आधीच कोणते नाव दिलेली आहे
आणि मी त्या जगामध्ये जन्माला येतो म्हणजे मानवी कर्तृत्व काही नाही असा त्याचा अर्थ. म्हणजे जी अध्यात्मवादी परंपरा जी आहे ती असं म्हणते की तुम्ही चैतन्य आधीच निर्माण झालेलं असतं आणि जीव नंतर जन्माला येतो. याचा अर्थ ह्या सगळ्या वस्तूंना नावं माणसाने दिलेलीच नाही. पण ही जी कविता आहे की तू सूर्याला सूर्य म्हटले आणि सूर्य सूर्य झाला, तू नदीला नदी म्हटले नदी नदी झाली, म्हणजे मानव ज्या जन्माला आला नसता तर त्यांना ह्या विश्वातल्या सगळ्या घटकांच्या अस्तित्वाला जी नावं दिलेली आहे, बाबुलांची कविता बाबुलांची तू वेदा, हा वेदा आधी तू होता, त्यांचं विवेचन काय, वेदा आधी तू होतास, तू वेदाच्याही आधी तूच होता आणि वेद तूच निर्माण केलेले आहे. म्हणजे वेद जे परमेश्वरा निर्माण केले आहे की नाही असं जे मानते की नाही त्या परंपरा नकार देतात बघून. वेद माणसानं निर्माण केलेला आहे आणि या सगळ्या भोवतालच्या वस्तूच नामकरण देखील तूच केलेलं आहे, मानवानच केलेलं आहे. इतका सुंदर मानवाच्या अस्तित्वाचा आणि माणसाच्या सामर्थ्याचा उद्घोष आपल्याला बागुलांच्या कवितेने केला. खरं म्हणजे मानवतावादाची ही कविता या अभ्यासक्रमात नाही म्हणून घेतली, पण तुम्ही ते फार छान सांगितलं की माणसाचं, माणूस हा इतका केंद्रस्थानी, इतका केंद्रस्थानी आहे की भोवतालचं विश्व केंद्रस्थानी नाहीये, माणूस केंद्रस्थानी आहे. त्यानं दिलेल्या नावामुळे विश्वाला सार्थकता प्राप्त झाली असं बागुल म्हणतात. तर मानवतावादाच्या कवितेमध्ये प्रवाहामध्ये बागुलांचं देखील महत्वाचं स्थान आहे आणि म्हणून त्या कवितेचा हा उल्लेख झालेला आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अजून कोणाला काही शंका आहे का, काही प्रश्न आहे? ठीक आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आज आधुनिक मराठी कवितेतील मानवतावादी प्रवाह या एक दिवसीय वेबिनारचं आयोजन करण्यात आलं होतं आणि साधारणतः 1875 पासून 1960 पर्यंत किंवा त्याच्याही थोडस पुढं हा जो काही मानवतावादी कवितेचा प्रवाह आहे हा अत्यंत प्रवाहीपणे ज्यांनी उलगडून दाखवला ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर देवानंद सोनटक्के सर यांचे मनपूर्वक आभार मानते मी महाविद्यालयाच्या वतीनं. अतिशय ओघवत्या भाषेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना, माझ्या सहकाऱ्यांना इतकं सुंदर विवेचनाचं ऐकायला मिळालं आणि या कोविडच्या महामारीच्या काळामध्ये घर बसल्या हे आमचे सगळे विद्यार्थी सर नंदुरबार, जालना, बीड, यवतमाळ इथून हे सगळे अटेंड करतायत, याबद्दल मी सर आपण जे विवेचन केलं त्याबद्दल मी विभागाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानते. महाविद्यालयाचे प्राचार्य मान्य डॉक्टर राजेंद्र झुंजाराव सर यांनी या वेबिनारसाठी जे मार्गदर्शन केलं, प्रोत्साहन दिलं त्यामुळे हे वेबिनार घेणं शक्य झालं त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. आमचं हे दुसरं जे वेबिनार आहे या पहिल्या आणि दुसऱ्या वेबिनारच्या वेळी मॉडर्न महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉक्टर शांतश्री सेनगुप्ता मॅडम यांनी वेळोवेळी शक्य ती सर्व ती मदत केली त्याबद्दल मॅडम तुमचे मनपूर्वक मी आभार मानते. महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचे वेगवेगळ्या विभागांतर्फे जे वेबिनार घेतले जातात त्यासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन एकबोटे सर, सहकार्यवाह आणि महाविद्यालय विकास समितीच्या प्रमुख ज्योत्स्ना एकबोटे मॅडम, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्यामकांत देशमुख सर यांचं आम्हाला नेहमीच वेळोवेळी हा काहीतरी मॅडमचा आवाज गेलाय का? हा ते रिकनेक्ट होतील. हो आवाज येत नाही मॅडमचा. हा त्या डिस्कनेक्टेड झाल्या, तोपर्यंत कोणाला प्रश्न असेल तर विचारा. बहुतेक मॅडमचा थोडासा प्रॉब्लेम झालेला असेल तर मी मराठी विभाग प्रमुख या नात्याने पुढे ते कंटिन्यू करते आणि मॅडमच्या वतीने आता मी सर्वांचे पुनश्च आभार मानते. वैजयंती मॅडम तुमचा माईक झालं का चालू? बहुतेक नाही, त्या लेफ्ट दाखवत आहे तुमचं काही ग्रुप फोटो काहीतरी असतो ना? नाही काढला असेल मग त्यांनी आधी किंवा असू देत, मागच्या याच्या वेळेला काढलेला होता. सर्व विद्यार्थ्यांचे मी खरंच आभार मानते. आमचे विद्यार्थी खूप दूरवर आहेत, आमचे एम एचे विद्यार्थी काही शेतात असतात, आम्ही तास घेताना ते सांगतात की रेंटचा प्रॉब्लेम आहे वगैरे,
म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही जे म्हणता तसंच ते जीवन जगत आहेत आणि याचं सगळं आस्वाद पण घेत आहेत की जे परिस्थिती आलेली आहे त्याला तोंड देणं हे माणसाच्या हातात आहे आणि त्याच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे जाणं हेच तर आपण आतापर्यंत शिकत आलेलो आहोत. आणि तुमच्या या वक्तव्याने आणखीनच सगळ्यांना उभारी आलेली आहे. सर पुढच्या सत्रामध्ये आम्ही तुम्हाला पुन्हा बोलू आणि आपण प्रत्यक्ष ऐकूयात अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि पुढच्या सत्रात तुम्हाला बोलवते. आणि सगळे आमचे विद्यार्थी आता सर तुम्ही पाहिलं असेल तर FY पासून MA पर्यंतचे आमचे सगळे विद्यार्थी या वेबिनार मध्ये सहभागी झालेले आहेत. सगळ्यांचे पुन्हा धन्यवाद आभार. सर तुमचेही आभार. चालेल सर. कनेक्शन मध्येच गेलं त्याच्यामुळं मला वाटत. सर आहात का? हा आहे ना. आज या सगळ्या कार्यक्रमाचं खूप छान प्रकारे नियोजन केलं. मराठी विभाग प्रमुख माझे सहकारी सुरेश रासकर सर, विनोद पवार सर यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि सर विद्यार्थ्यांच्या खूप कमेंट आलेल्या आहेत की आपलं विवेचन आवडलेलं आहे तर अशा स्वरूपाचं आपण लवकरच अजून एक व्याख्यान आपलं घेऊया. ओके ओके. आज आपण इथं थांबू. सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार. मीटिंग आता सोडली तरी चालेल. यानंतर लिंक येईल त्याच्यामध्ये फीडबॅक फॉर्म आहे. विद्यार्थ्यांनी तो फीडबॅक फॉर्म भरायचा आहे आणि योग्य तो मेल आय डी टाकायचा तर आपल्याला सर्टिफिकेट मिळेल या वेबिनारचं. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.